दुसरीकडे आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना होत आहेत मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक यायला सुरुवात झाली आहे आझाद मैदानावरती तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान आझाद मैदानातून आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी आझाद मैदानावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची उत्सुकता सर्वांनाच आहे अवघे काही तास राहिलेले आहेत आणि याच आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत या ठिकाणची तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आहे किरकोळ स्वरूपाची काही कामं जी ती या ठिकाणी केली जात आहेत राज्यभरातून लाखो शिवसैनिक या ठिकाणी हळूहळू दाखल होण्यास सुरुवात होणार आहे मुख्य गोष्ट हीच आहे की हे जे मैदान कि आहे किंवा हे जे लोकेशन आहे ते अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण देखील महत्त्वाचं असणार आहे आगामी काळामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत राज्यातल्या काही प्रमुख महानगरपालिका आहेत देखील निवडणुका होणार आहेत शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आझाद मैदानावरून नेमकं काय भाषण करणार कोणते मुद्दे मांडणार कशा प्रकारे शिवसैनिकांना संबोधित करणार त्यांना काय आदेश देणार या प्रकारची उत्सुकता जी आहे ती आत्ता आपल्याला पाहायला मिळते अर्थात एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची चर्चा होत असताना एकनाथ शिंदे यांच्या देखील भाषणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे एकनाथ शिंदे काय बोलणार आणि याच आझाद मैदानावरून नेमकं कशा प्रकारची तोफ जे आहे ती एकनाथ शिंदेंची धडाडणार याबाबतची उत्सुक सध्या दिसून येते अगदी पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते असतील शिवसेनेचे प्रमुख नेते असतील हे दाखल व्हायला सुरुवात होईल आणि या ठिकाणचं वातावरण जे आहे ते आपल्याला हळूहळू बदलताना देखील दिसून येणार आहे कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा आझाद मैदान मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट